कोल्हापूर तामलवाडी महामार्गावर घरगुती गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली आहे. यानंतर ट्रकमधील सिलेंडरचे एका मागोमाग एक स्फोट झालेले आहेत. अग्नितांडव या ठिकाणी पाहायला मिळाले. ट्रकमधील गॅस सिलेंडरचे लागोपाठ स्फोट झालेत. महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी ही झालेली होती. तर सुरक्षेचा उपाय म्हणून आसपासची गावं रिकामी करण्यात आली आहेत. अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. त्यामुळे सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. दरम्यान आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. तर ही दोन दृश्य आपण बघताय. महामार्गावर अग्नितांडव या ठिकाणी पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. आता एक